स्वप्नांना प्रयत्नांचे पंख लावून आणि गगनभरारीची उर्मी मुठीत घेऊन साकारला जातोय जिल्हा परिषद जालनाचा अभिनव उपक्रम अग्निपंख यशोगाथा जिल्हा परिषद शाळांची। अंबड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारी किनगाववाडीची निसर्गरम्य आणि टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेचा अधिक कल्पकतेने वापर करून समृद्धीकडे वाटचाल करणारी ही जिल्हा परिषदेची आदर्श शाळा। बहुतांश परदेशी समाजाचे वास्तव्य असलेले 2440 लोकसंख्येचे किनगाववाडी हे छोटेसे गाव। या शाळेची स्थापना 1964 सालची। परदेशी बोलीभाषेचा प्रभाव असलेले हे गाव शिक्षणात मात्र अग्रेसर आहे। अँथोनी जे डी अंजेलो या तत्ववेत्त्याने म्हटल्याप्रमाणे शिकण्यासाठी आवड विकसित करा, असे केल्यास आपला विकास कधीही थांबणार नाही। या उक्तीची प्रचिती येते किनगाववाडीच्या शाळेची घंटा वाजताच उत्साहामध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहून। 237 पट असलेली इयत्ता 1 ते 8 किनगाववाडीची शाळा। आजच्या शाळेचे विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ आहेत हे जाणूनच विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार येथे दररोज दर्जेदार आणि आदर्श परिपाठातून घडविले जातात। ज्ञान ही माहिती नसून ते परिवर्तन आहे। विद्यार्थ्यांमध्ये हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी इथला प्रत्येक शिक्षक तितक्याच शर्थीने धडपडताना दिसतो। पारंपरिक पद्धतींना आळा घालून हसत खेळत कृतीयुक्त ज्ञान रचनावादी शिक्षण हे या शाळेच्या यशाचे गमक। प्राथमिक शालेय शिक्षण ते उच्च पदाची नोकरी मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते। ही बाब लक्षात घेऊन या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, गणित संबोध प्रज्ञाशोध परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षांची तयारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करतात। शिक्षकांचे योग्य ते मार्गदर्शन घेऊन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत आहेत। वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, जिज्ञासुवृत्ती या सर्व बाबी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवले जातात, जसे की शास्त्रीय छंद जोपासणे, विज्ञान प्रकल्प, विज्ञान प्रदर्शन यामध्ये विद्यार्थ्यांचा असलेला सहभाग। मुलींची शालेय उपस्थिती आणि बालविवाह रोखण्यासाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती वैशाली भिसे यांनी पालकांचे प्रबोधन करून यश मिळवले। याबाबत जाणून घेऊया श्रीमती भिसे यांची प्रतिक्रिया। किशोरवयीन मुलींच्या समस्या जाणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 100% प्रयत्न केले आणि त्याचाच परिणाम आहे की आज आमची विद्यार्थिनींची उपस्थिती ही मी आले तेव्हा 2014 मध्ये 50%हूनही कमी होती, आज ती 100% आहे। आणि बालविवाहाचं प्रमाणही किनगाववाडी या गावात खूप प्रमाणात कमी झालेले आणि असं म्हणता येईल की 0% बालविवाह आता आमच्या गावात होतात। मैदानी खेळ आणि शिक्षण यांचा योग्य समन्वय येथील शिक्षकांनी साधलेला दिसतो। खेळासोबतच मुलांना योग्य पूरक आहार पुरवला जातो, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना देखील वाव दिला जातो। शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र जामदार यांनी औषधी वनस्पतींचे महत्व आणि उपयोग जाणून त्यांनी शालेय परिसरामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या सहकार्याने रोपवाटिका तयार केली आहे। या रोपवाटिकेतील रोपे विद्यार्थी, गावकरी तसेच शेजारी इतर शाळांना मोफत वाटप केले जातात। या रोपांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखील प्रत्येकावर निश्चित केली जाते, त्यामुळे शालेय परिसरात व गावात भरपूर प्रमाणात वृक्ष संवर्धन झालेले दिसते। वृक्ष संवर्धनाच्या या अभिनव उपक्रमाबाबत जाणून घेऊया मुख्याध्यापक रवींद्र जामदार यांच्याकडून। शिवानाचे झाड आहेत तर ते संवर्धन करण्याचा आणि मुलांनी ते जगवावे यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे, त्यामध्ये माझ्या सर्व 8 शिक्षकांचा मला सहभाग चांगल्या प्रकारे लाभलाय। शाळा व्यवस्थापन समितीचा देखील शाळेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे। शाळा प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमची परदेशी भाषा असल्यामुळे, संपूर्ण गाव परदेशी असल्यामुळे ह्या मुलांना लवकर मराठी उमजत नाही आणि सरांनी आणि मॅडमांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगाडे मॅडम यांनी खूप पहिलीचा वर्ग म्हणजे यांनी खूप असं त्याला समजूत काही आमच्या भाषेमध्ये बोलून म्हणा, काही मराठीमध्ये बोलून म्हणा आणि खूप त्याला असं मराठीमध्ये सवय लावली आणि त्यांचे खूप मी म्हणजे आभार मानतो आणि सगळे शिक्षक आम्हाला एक असं खूप म्हणजे
त्यांचा उत्साह पाहून आम्हाला खूप गावकऱ्यांना सुद्धा खूप उत्साह वाटतो आणि आम्ही गावकरी सर्व त्यांना साऱ्या गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा असं कमी पडू नये याच्याबद्दल आम्ही त्यांना सारं सहकार्य करत असतो आणि त्यांच्यामुळे आमचं मुलांची भरपूर प्रगती वाढत आहे. या सरकारचे जिल्हा परिषद सदस्य माननीय अवधूत खडके यांनी शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. ही किनगावाडी येथील जी शाळा आहे एक आदर्श शाळा जिच्यामध्ये शिक्षणाबरोबर आदर्श उपक्रम राबवले जाते. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्या प्रेरणेतून शिक्षणाधिकारी माननीय कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी माननीय बाळासाहेब खरात, गट शिक्षणाधिकारी माननीय विपुल भागवत, केंद्र प्रमुख गंगावणे सर या सर्वांचे या शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. पाहुयात शाळा भेटी दरम्यान माननीय शिक्षणाधिकारी यांनी दिलेला शुभेच्छा संदेश. मी कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जालना. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाववाडी तालुका आंबड या शाळेला भेट दिली. या शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल आम्ही जाणून होतो, त्यामुळे या शाळेला भेट देण्याची उत्कंठा होती. आज भेट दिली. या शाळेमध्ये सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक जामदार सर आणि त्यांच्या टीमनं जवळजवळ 1000 दरवर्षी झाडं लावण्याचा उपक्रम राबवलेला आहे. याच्यामध्ये पर्यावरणपूरक ऑक्सिजन देणारी झाडं आहेत, आयुर्वेदिक झाडं आहेत, विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे जे छोटे छोटे आजार असतात, खोकला वगैरे, याच्यावर आडुळसासारख्या वनस्पती आहे, तुळशी आहे, बेल आहे, अशा अनेक झाडांची त्यांनी जोपासना केलेली आहे. आणि हे शाळेमध्ये वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वाटपाचं काम केलं जातं. त्यासोबतच या शाळेमध्ये NMMS असेल किंवा स्कॉलरशिप असतील, 5वी 8वी स्कॉलरशिप परीक्षा असेल, या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं जातात. सर्व शिक्षकांची टीम इथे चांगली आहे. वर्गामध्ये जाऊन आम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर विद्यार्थी सुद्धा चांगली उत्तरं देतात आणि अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत. त्यासोबतच या शाळेचे जे परिसरातली शाळा व्यवस्थापन समिती आहे, गावकरी आहेत, या सर्वांचं शाळेच्या विकासामध्ये खूप चांगलं योगदान आहे आणि ही शाळा उत्तरोत्तर चांगली प्रगती करेल असा आम्हाला विश्वास आहे. या शाळेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा. ही शाळा इतर शाळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात काही शंकाच नाही. अग्निपंख या सदरामध्ये असाच चालू राहील उपक्रमशील शाळांच्या यशोगाथांचा प्रवास.